हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. चला आता पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि हे पहा, इथे दर्शन रेडी होत आहे. दर्शनची तयारी चाललेली आहे, जोरदार दर्शन चाललेलं आहे परीक्षेला. तर आज आहे त्याचा सेकंड पेपर, दुसरा पेपर आहे. आणि दर्शन, कालचा पेपर कसा झाला जरा ते सांग. बघितलं उत्तर ना, आपण कधीही काय विचारा सरळ तोंडी उत्तर नसतं, असंच काहीतरी बोलणार. नाही, चांगलं चांगला गेला पेपर. पेपर मी मला पण दाखवला, मी पण चेक केला, व्यवस्थित लिहिलं आहे सगळं. आता लहान नाही आहे, पण शेवटी आई म्हटल्यानंतर पेपर आला की हातात घ्यायची सवय असते ना. तर आणि मीच त्याची टीचर ना सुरुवातीपासून. तर चला, आता तो सेकंड पेपर आहे आज. तर त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट, गिव युअर बेस्ट. काही सोडू नकोस, काही नाही आलं तर पिक्चरचं एक गाणं लिहून ये. तर आणि कालचं त्याला विचारलं, म्हटलं टीचर कसे होते, स्ट्रिक्ट होते का? तर दर्शन तूच सांग आता. मस्त झोपलेला बेल वाजलेली उठला. ए सर आहेत, रिस्पेक्ट. उठले, मे बी ते झोपले असू दे, काय असू दे, सर आहेत. हां, गिव देम रिस्पेक्ट. तर त्याने सांगितलं की अरे मम्मी, मी जाऊन सहज ना पंखा होता म्हणून पंख्याखाली बसलो पहिल्या बेंचवर, आणि नंतर ना येणारी बाकीची मुलं सगळी जाऊन जाऊन मागे बसली. म्हणजे रोल नंबर वाईज वगैरे काहीच नव्हतं. आणि म्हणतो पहिल्याच बेंचवरती मग बसून पेपर लिहावा लागला, आणि सर ना माझ्या समोरच पुढ्यात झोपलेले होते. तर म्हटलं खूप भारी, एकदम वेगळाच एक्सपिरियन्स आला असेल. समोर झोपलेले सर दिसतात आणि आपण पेपर लिहितो आहे दुपारची वेळ. दर्शनला पण झोपावं वाटलं असेल. आणि अचानक त्याचा मला 3:30 फोन आला. मला म्हणतो की अरे मम्मी, मी फोन वाजल्याबरोबर ॲक्च्युली मी घाबरलेली, कारण त्याने सांगितलेलं होतं की 2 ते 5 पेपर आहे. आणि तुझा 3:30 फोन आला ना, तर मला एकदम असं झालं की काय प्रॉब्लेम काय झाला. कारण थोडासा काल हॉल तिकीट जे आहे ना, तर ह्याने प्रिंटआउटच काढला नव्हता, आणि त्यामुळे ना जरा प्रॉब्लेम झालेला. मग तो खाली उतरल्यानंतर पुन्हा घरी आलेला, त्यामुळे मला असं झालं की कायतरी इश्यू झाला की काय. कारण कधी कधी ना आमच्या दर्शनबरोबर असं होत असतं. स्वतः पण बोलतोय, तर त्यामुळे मी घाबरलेली. पण मला म्हणते अरे मम्मी, 100 मार्काचा नाही तर 50 मार्काचा पेपर होता, आणि मी कम्प्लीट केला तर बाहेर आलोय. तेव्हा मी म्हटलं थँक गॉड, परमेश्वरा, म्हटलं बरं वाटलं ऐकून. तर आज किती मार्काचं आहे सांगून जा. 100. आज 100 मार्काचा आहे. तर पहा दर्शनचा लुक कसा वाटतोय, आहे ना एकदम हँडसम. बाय. चल व्यवस्थित जा बेटा, सांभाळून जा. इथे आता मी मटर सोलायला घेतलेले आहेत, कारण सोमवारी जेव्हा नम्रता दादरला गेलेली, तर तिथून तिने 1.25 किलो असे मटर आणलेले होते. आणि ते असेच ठेवले होते मी, कारण सोलायला वेळ पण नव्हता. आणि व्यवस्थित जर आपण बसलो एक म्हणजे घेऊन, तर एकाच वेळेला सगळे सोलले तर बरं वाटतं. अर्धं अर्धं ठेवलं की परत पसारा होतो, त्यामुळे मग आज जरा आता मला मोकळा वेळ होता, तर म्हटलं झालं आता बसल्या बसल्या एवढं काम करूया. तर हे ना मटर म्हणजे वाटाणे जेव्हा काढतो ना आपण, तर त्यातले जे नरम छोटे छोटे असतात ना, ते मला खायला खूप छान वाटतात. आणि आता थंडीचे दिवस आहेत ना, तर खूप छान स्वस्त आणि मस्त सगळीकडे मटर मिळतात. तर जेव्हा मला असं वाटतं ना, कोणत्याही भाज्यांमध्ये घालायला मला आवडतं ते, तर इथे टाइमपास टी व्ही बघता बघता माझं आपलं हे चाललेलं. तर मी आधी आतमध्ये बसलेली, आता बाहेर येऊन बसली. आणि इथे ना नम्रताला तिच्या स्कूल टीचरचा कॉल आलेला आहे, कारण नम्रताने म्हणजे स्कूलसाठी वेकेन्सी असेल म्हणून विचारायला फोन केला होता. तर त्या टीचरने समोरून आता कॉल केलेला आहे तिच्याशी बोलण्यासाठी. तर छान त्यांच्या गप्पा रंगल्या आहेत. तर चला आता सगळे माझे ना इथे मटर सोलून झालेले आहेत. तर आपण याला हिरवे वाटाणेसुद्धा म्हणतो. तर आता छान सोलून झाले. तर हे ना असे प्रकारे डब्यात आपण जर पॅक करून ठेवले की हवे तेव्हा आपण काढून ते वापरू शकतो. आणि जेव्हा सीझन संपत येतो ना, त्यावेळेलासुद्धा मी काय करते, एक 4 ते 5 किलो आणून ठेवते, आणि फ्रीझरमध्ये ते छोट्या छोट्या बॅग्समध्ये सुद्धा पॅक करून ठेवून देते. ते सुद्धा मी करताना तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला आता ना हा नारळ फोडायला घेतला, तर किचनवरती पसारा होऊ नये. आणि खूप म्हणजे काय होतं माहिती आहे का, नारळाचं सगळीकडे किसी उडते आणि सगळीकडे खूप घाण होते, त्यामुळे ना मी अशा प्रकारे कधीही टप म्हणा किंवा असं हे एखादं भांडं हे ठेवूनच त्याच्यामध्ये करते, कारण त्यामुळे ना किचनवरती सगळीकडे पसारा होत नाही. आणि किचनच्या लादीवरसुद्धा मी नारळ आपटत नाही, कारण कसं लादी आहे काही होऊ शकतं, कारण आपल्याला माहीत नाही की आतून ती किती मजबूत असते. तर त्यामुळे इथे आपल्याकडे जे काही असेल ना त्याच्याने आपण फोडायचं. तर माझ्याकडे इथे हे
बटर स्प्रेडर आहे, तर त्याच्यानेच म्हटलं त्याचा ना मागचा भाग जो आहे ना खूप असा जाड आहे, तर जास्त करून त्याच्यानेच फोडते, किंवा मग माझ्याकडे जो छोटासा खलबत्ता आहे तर दगडी खलबत्ता, तर त्याच्या याच्याने पण मी सुद्धा कधी कधी करते। तर आता ना आपण नारळ जो काढल्यानंतर ना तो लगेच जर आपल्याला लागणार नसेल तर तो फ्रीजमध्ये ना किंवा फ्रीजरमध्ये आत आपल्याला एक 10-15 मिनटं ठेवायचा, आणि त्याच्यावरती मग हलकं नंतर मारून आपण काढलं ना की तो नारळ अख्खाच्या अख्खा बाहेर पडतो। तर आता इथे ना मला रश्श्यामध्ये घालायचं आहे, तर त्यासाठी नारळ भाजायला ठेवलेलं आहे। तर मी असं डायरेक्टच ना कधीही आपल्या गॅसवरच त्याला म्हणजे असं भाजून घेते। आपण किसूनसुद्धा तव्यावरती करू शकतो, पण मी जास्त करून असंच करते। आणि आता जास्त एकदम भाजणार नाही आहे मी, कारण रश्याला घालायचं आहे। हो, मटणाला वगैरे म्हणजे नॉनव्हेजला घालायचं असेल ना तर जरा जास्त भाजला ना की अजून छान वाटतो। तर हे पहा, आता पूर्णच नारळ एका वेळेला भाजून घेते, म्हणजे कसं उरलेला म्हणजे वाटण जे आहे ना की नंतर मी नेक्स्ट डेसाठी सुद्धा काढून ठेवू शकते। तर इथे तुम्ही पाहताय की पूजा केलेली सकाळी, तर फूल ठेवलेला आहे, म्हणजे रोजची शेगडीची पूजासुद्धा पूजा करताना मी करतेच, आणि शुक्रवारची तर अन्नपूर्णा मातेची वेगळी अशी पूजा करते, तो ब्लॉगसुद्धा मी घातलेला आहे, तर नक्कीच पहा। तर आता नम्रताने इथे घेतलेला आहे नारळ कापायला, आणि तोपर्यंत ना मी तुम्हाला दाखवते, इथे झाडामध्ये सुंदर कळी आलेली आहे, तर उद्यापर्यंत कळीचं मस्त फूल होईल। तर खूप छान असे फूल येतात, म्हणजे सदाफुलीचं पण झाड होतं त्याच्यामध्ये तर नेहमीच असायचे, पण आता ते झाड माझं खूप म्हणजे जुनं होतं, ते सुकून गेलेलं, पण आता जास्वंदीमध्ये ना नेहमी फूल असतं, तर खूप छान वाटतं मला पाहायला। तर चला, आता सगळी घासलेली जी भांडी होती ना ती अशीच ठेवलेली होती, म्हणजे मांडायची होती, पण एकाच वेळेला म्हटलं सगळी मांडता येतील त्यामुळे मी अशीच ठेवलेली। तर आता इथे तुम्ही पाहताय की मला वाटतं ऑलमोस्ट माझ्या स्टँडमधली सगळीच भांडी या टबमध्ये आहेत, तर सगळे मी आता काय करते सॅग्रिगेट करून घेते, म्हणजे ग्लास वेगळे, छोटे प्लेट्स वेगळे, ताट वेगळे, आणि नंतर मग ते एकाच वेळेला लावायला ना बरं पडतं, नाहीतर मग काय होतं माहिती का, आणि ना माझं कसं आहे त्या खणामध्ये तेच भांडं मी ठेवते, मग माहीत असतं की ह्या प्रकारचं ताट पाहिजे आहे तर ते इथेच मिळणार, आणि कोणाला मुलांना पण सांगितलं ना की बाबा इथून घेऊन येतं बरोबर आणतात, मग इकडे तिकडे म्हणून ना हात आपला कधीही एकच ठेवायचा, ज्याच्याने किचनमधलं सामान ना इकडे तिकडे मेस होत नाही आणि आपल्याला हवं तेव्हा आपल्या हाती लागतं। तर ही सुद्धा एक छोटीशी टीप आहे, कारण कुठेही ठेवलं ना की खूप जास्त प्रॉब्लेम होतो, जास्त करून ना मिक्सरचं भांडंसुद्धा इकडे तिकडे ठेवलं जातं आणि आयत्या वेळेला ना आपलं झाकण आणि भांडं मिळत नाही। तर त्यासाठी पण ना मी मागच्या साईडला ग्रिलमध्ये माझं स्टँड आहे, त्याच्यामध्ये मी माझी मिक्सरची भांडी ठेवते। कधी तुम्हाला पूर्ण म्हणजे ग्रिल मी कशाप्रकारे एक अरेंज केलेला आहे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवेन। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे ना ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर हे पहा, आता इथे ना वाटाणे भिजत घातलेले, खरं तर मला वाटाण्यांचं ना रगडा बनवायचा होता, पण दर्शनसुद्धा परीक्षेला जातो आहे, येईपर्यंत उशीर होतो, आणि मग त्यामुळे नम्रताने सांगितलं की मम्मी राहू दे, आता हे सगळं काय करत बसू नकोस तू। मग भाजीला पण सकाळी आज काहीच नव्हतं, मग त्यामुळे म्हटलं की चल वटाण्याचा रस्साच बनवूया, म्हणजे एकाच वेळी ना दोन्ही वेळेसाठी म्हणजे सकाळसाठी आणि संध्याकाळसाठी होऊन जाईल। तर हे पहा, आता वाटणसुद्धा घातलं आणि एक टोमॅटो त्याच्यामध्ये अजून मी ॲड केला, कारण आधी मी सुकी भाजी बनवणार होती, नंतर मग लगेच प्लान चेंज झाला आणि रस्सा झाला त्याचा, म्हणजे भाजीचा रस्साच झालेला आहे, तर त्यामुळे मग आता त्याच्यामध्ये चांगला फ्लेवर पुन्हा यायला हवा ना तो, मग यासाठी फक्त पाणी वाढून आपण चालत नाही, तर त्याच्यामध्ये सगळे मसाले जे असतात ना ते सुद्धा ॲडिशनली आपल्याला घालावे लागतात, तेव्हा जाऊन मग ती भाजी चवदार होते। तर चला, आता हा रस्सा थोडा शिजेपर्यंत म्हणजे त्याला छान उकळ यायला हवी, तेव्हा जाऊन वर तेल ना असं तर्रीदार उभं राहतं, तर म्हटलं किचन पूर्ण क्लीन करून घेते, आणि काम करतानाच किचन क्लीन करून घेतलं ना की ते अगदी व्यवस्थित स्वच्छ राहतं, आणि परत आपल्याला जेव्हा म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग करायची असते ना तेव्हा तर आपण करतोच, पण जेव्हा जेव्हा आपलं काम आवरतं त्या त्या वेळेलासुद्धा आपण पुसून घेतलं ना स्वच्छ करून घेतलं की चांगलं राहतं। आणि माझ्या तर किचनवरती तुम्हाला माहीत आहे सिंक नाही आहे, त्यामुळे मग मी पाणी वगैरे घालून धुवू शकत नाही, तर मी कशाप्रकारे धुते तोसुद्धा मी ब्लॉग अपलोड केलेला आहे, तर नक्कीच तुम्ही पहा। तर हे पहा, किचन आणि छोटं आहे म्हणजे छोटं रूम आहे, 1 RKचं आहे, त्यामुळे तेवढ्या तर सगळं काही मी अरेंज केलेलं आहे। तर किचनवरच मग मटकं ठेवलेलं आहे, कारण का पाणी सतत लागतं, मग ते हाताशी असायला हवं, आणि मटक्यातलं पाणी कसं कोणाला देताही येतं, कोणी आलं की आणि आपण स्वतः पण पिऊ शकतो किंवा मग स्वयंपाकालासुद्धा मला होऊन जातं, यासाठी मी तिकडे मटकं ठेवलेलं आहे। तर फायनली चला, आता स्वयंपाक झालेला आहे आणि ना दिवस कसा जातो, वेळ कसा जातो ना तेच कळत नाही, आणि अगदी म्हणजे घड्याळ्याच्या काट्यावरती काम करावं लागतं असं निवांत असं वेळच नसतो।
तर त्यामुळे मग आता 1 वाजून गेलेला आहे ऑलमोस्ट, मला वाटतं 1:30 वाजत आलेलेच असतील. तर आता लगेच जेवून घेईन आणि जेवल्यानंतर ना जरा मस्त एकदम फ्रेश होईन. फ्रेश झाल्यानंतर मला 3 वाजता क्लास आहे, तर त्याच्या आधी मला स्टडीजचे व्हिडिओ बनवायचे आहेत. तर ते करेपर्यंत ना मग मुलं येतील आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे 5:30 तरी मुलं जाईपर्यंत होतातच. कारण का कोणाची काही क्वेरीज असते, काय असतं, कोणी होमवर्क केलेला नसतो की त्यांना एक्स्ट्रा बसवा करा, हे करेपर्यंत 5:30 वाजतं. तर आता आपली भेट ही डायरेक्ट संध्याकाळी होईल 5:30 नंतर. हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तसाला आता इव्हनिंगचे झालेले आहेत, 6:30 वाजले आहेत आणि थोडा वेळ क्लास झाल्यानंतर मी झोपलेली, कारण खूप मला थकवायला होता. तर झोपली आणि नंतर मग उठून लगेच भांडी होती, कारण दुपारी भांडी घासली नव्हती, ती भांडी घासली आणि आता इथे ठेवलेला आहे चहा. आज चहाची वेळ खूपच म्हणजे उशीर झालेला आहे, कारण 5:30 पर्यंत माझा चहा होतो. जशी मुलं जातात लगेच चहा मी करते आणि घेते, नाहीतर नम्रता दर्शन कोणी चहा बनवतं आणि लगेच देतं, पण आज चहाला पण खूप उशीर झाला. तर चला आता ते चहा घेते आणि नंतर मग त्याच्यानंतर कंटिन्यू करेन. तर आता संध्याकाळच्या वेळेला ना चहा करताना मोस्ट ऑफ द म्हणजे माझ्यासाठी वेगळा चहा असतो, मी हा म्हणजे चहा घेत नाही दूध घातलेला. पण आता म्हटलं तिघांनी एकत्रच घेऊया म्हणून मी थोडा आळस केला आणि साध म्हणजे हा चहा मी घेणार आहे. पण जेव्हा नम्रता आणि दर्शन करतात ना चहा, त्यावेळेला ती लोकं माझ्यासाठी अगदी वेगळा चहा बनवून देतात. म्हणजे मला दूध घातलेला चहा पिऊ देत नाहीत, कारण मला त्याची पुन्हा ॲलर्जी होते जरा. संध्याकाळच्या वेळेला दुधाचं वगैरे काही घेतलं नाही की मला नंतर कफ चढतो, तर त्यामुळे ती लोकं काळजी खूप ठेवतात. पण आता स्वतःसाठी करताना मला जरा आळस असतो. तर चला फ्रेंड्स, तर आता हा चहा घेतो आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि संध्याकाळचा ब्लॉग येणार आहे तो नक्कीच पहा, कारण त्याच्यामध्ये आपल्या लक्ष्मी मातेचं आज उद्यापन आहे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.